नमस्कार, संवाद वाहिनीच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सुरण आणि बटाटा यांचे काप करणार आहोत. एक ब्रेकफास्ट म्हणून पण होतो, जेवताना एक साईड डिश म्हणून पण होऊ शकते. तर हे सुरण आहे, त्याचे काप केलेले आहेत, साल काढून चिरलेले आहेत. आणि हे बटाटा, मी साल न काढताच बटाट्याचे काप केलेले आहेत. आता ह्या बटाट्याच्या आणि सुरणाच्या कापाला आपण मीठ लावणार आहोत. तत्पूर्वी साहित्य सांगते. सुरणाचे काप, बटाट्याचे काप, रवा, थोडंसं बेसन आणि मसाल्यांमध्ये तिखट, थोडासा गरम मसाला, हिंग, हळद, जिरं, तेल, मीठ, एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा हे बटाट्याच्या आणि सुरणाच्या फोडींना थोडंसं मीठ लावून घेऊया, म्हणजे मग ते खाताना अळणी लागत नाहीत. आता आपण त्याला लावणारं जे सारण आहे ते तयार करूया. त्याच्यावर जे आपल्याला कोटिंग करायचं आहे ते हा रवा, त्याच्यात मी थोडंसं बेसन घालवते. रवा आणि बेसन मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यात मी तिखट, साधारणतः 3 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग आणि जिरं, 1-2 चमचे जिरं. तर एवढं सगळं घालून कोरडंच आहे, त्याच्यात काही तेल नाही, पाणी नाही आहे, नुसतं मी कालवून घेतलं आहे. हे आपण मिक्स करून घेतलं आहे. तर हे कोटिंगसाठी आपल्याला हे मिश्रण तयार. हे कोरडत आहे त्यामुळे हे करूनही ठेवता येतं, आयत्या वेळी पण करता येतं, तसं त्याला फार वेळ काही लागत नाही. तर आता हे मिश्रण आहे. आणि हे मगाशी बटाट्याला आपण मीठ लावून ठेवलं आहे, सुरणाला आपण मीठ लावून ठेवलेलं आहे फोडींना. तर हे जे फोडी आहेत ह्या सगळ्या हाताने नुसत्या चोळून घेते, कारण त्या मिठाचं आता त्याला पाणी सुटलं आहे 5 मिनटात. बरं, तर आता ह्या ज्या फोडी आहेत, ही एक एक फोड घेणार आहे मी. हे मिश्रण आहे, एक फोड घेणार आहे, ती फोड त्याच्यात डिप करणार आहे आणि कोट करणार आहे. चारी बाजूनी त्याला असं मिश्रणाचं कोटिंग करून घ्यायचं आहे असं. आणि मग एका डिशमध्ये साईडला ठेवणार असं. परत एक दुसरी फोड दाखवते. काप आहे ते, ह्या कापांना चारी बाजूंनी त्याला कोटिंग करून घेते, तसंच बटाट्याच्या कापाला घेते. आणखीन एक बटाट्याचा काप दाखवते. तर अशा रीतीने प्रत्येक कापाला मी हे असं कोटिंग करून घेते आहे, त्याच्यात डीप करून हाताने थोडंसं प्रेस करते, म्हणजे मग त्याच्यात ते चिकटतं. मीठ लावलेलं असल्यामुळे त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे. हा बटाट्याचा काप आहे, हा मिश्रणामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि त्याला सर्व बाजूंनी हे आपलं कोटिंग करायचं लागलं आहे. तर असं मी ह्या सगळ्या कापांना करून घेणार आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. कोटिंग करून झालेलं आहे बटाट्याच्या आणि सुरणाच्या. तर आता आपण ते परतवूया. गॅस सुरू करते. नॉनस्टिक पॅन ठेवला आहे, त्याच्यात तेल घालते. साधारणतः 2 चमचे तेल घातलं. सर्व पॅनमध्ये तेल फिरवून घेते आणि पूर्ण पॅनवर त्याचं
तेलाचं कोटिंग होईल, थोडस पॅन तापलं की मग मी त्याच्यावर आधी सुरणाचे करते आणि नंतर एक गाणा बटाट्याचा करते. दोघांचं कुकिंग टाइम थोडा वेगवेगळा असल्यामुळे दोन्ही सेपरेटली करूया. आता हे सुरणाचे काप त्याच्यावर रोजते. आपल्या पॅन मध्ये मावतील असे तेवढे सुरणाचे कापले ठेवलेत आणि आता आपण त्याला झाकण ठेवूया आणि वाफेवर ते शिजते. आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं, पॅन थोडं तापू दिलं, त्याच्यानंतर कोटिंग केलेले जे आपले हे सुरणाचे काप आहेत आणि बटाट्याचे काप आहेत त्यापैकी सुरणाच्या कापांचा पहिला घाणा म्हणून आपण सुरणाचे काप ठेवले आहेत आणि झाकून ठेवले. वाफेवरती ते शिजत आहेत. साधारणतः 2 ते 3 मिनटं तर लागतीलच निदान, कारण हे कच्च्या सुरणाचे काप आहेत, त्याला शिजायला थोडासा वेळ लागेल. आपण ते शिजू देतो. आता ते एका बाजूने झाले असते म्हणून आपण त्यांना पलटी करूया. सगळे काप आपण उलटवतो. परत आपण झाकण ठेवू आणि ते शिजू देऊ. वाफेवर छान शिजतात, त्याला पाणी तशी गरज नसते. काही वेळा जर सुरण खूपच कडक असेल तर पाण्याचा हपका मारला तरी चालतो, पण बहुतेक वेळा पाणीचा हपका तसा लागत नाही. पण अगदी जर कडक आहे असं वाटलं तर एक पाण्यात नुसता शिटकारा मारला तरी होऊ शकतो. आपण ते आता शिजू देतोय. पण उलटण्याने ते असं दाबून बघितलं की कळतं ते शिजलं आहे का नाही, रंग पण बदलतो. अजून शिजायचं कसं वाटतं, आधी 2 मिनटं होऊ द्यायचं मग बघायचं. पण एकूण टोटल सगळं व्हायला साधारणतः 5 मिनटं तरी जातात. सुरण थोडं कडक असतं, बटाटा थोडा लवकर होऊ शकतो. अजून झालेला नाही, उलट मग त्याच्यात शिरतं जर शिजलेला असेल तुरंत. अजून शिजलेलं नाही आहे त्यामुळे आपण अजून ते होऊ देऊया. एकूण टोटल 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. चल एक साधारणतः 7 ते 8 मिनिटं झाली आहे, बघूया आता कसं आहे ते. वाफ आलेली आहे, वाफेवर ते शिजलं आहे. मी याच्यात उलटनं घातलं की ते आत जाते शिजलेलं आहे. तर मी आता ह्या सगळ्या काप सगळे काढून घेते, गॅस बारीक करते. आपण हे सगळं मिडियम हायवर गॅस ठेवून करणार आहोत. एकदम हायवर केलं तर ते फक्त वरचं लेअर शिजेल, आतनं कच्चं राहील, त्यामुळे. आणि फक्त लोअर केलं तर तरी पुरेसे उष्णता त्याला मिळणार नाही, त्यामुळे मिडियम हायवरती हे शिजवायचं आहे आपल्याला. मी हे सगळे काप काढून घेतले, त्याला
जे आपण सारण लावलं होतं ते मी थोडं जे खाली उडलं होतं ते काढून घेतलं. आता आपण बटाट्याचं करून बघूया. परत मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालते आणि आता बटाट्याचे काप ठेवते. आपल्या पॅनच्या कपॅसिटीप्रमाणे जेवढे बसतील तेवढे आपण ठेवूया. एकावर एक नाही येऊ द्यायची आणि मग त्यांना शिजत थोडंसं तेल सोडते आणि झाकून करते. गॅस परत मीडियम हाय करते. मगाशी मी लो केला होता त्यामुळे आता मीडियम हाय करते. आता आपला बटाट्याचा घाणा होतोय. हा आपला सुरणाचा आपण काप केलेले आहेत. आता बटाट्याचे आपण केले की तेल मी दाखवते. सुरणाच्या मानाने बटाटा लवकर शिजतो. 2 मिनिटं झालेत. बटाट्याचा रंगही बदलला. पालटून घेते. परत एकदा झाकण ठेवूया आणि ते शिजतील. आता हे साधारण 3 ते 4 मिनिटं आपण शिजवूया. चला एक 4 मिनिटं झाली आहेत. आता बघूया आपण बटाटे झालेत का. छान वाफ आली आहे. बटाट्यांमध्ये सुद्धा सुरणासारखं आपण मुलतनं घालून बघितलं. आज जात आहे म्हणजे ते शिजलं. आता आपण काढून घेऊ. आधी गॅस बंद करते आणि मग बटाट्याचे काप काढून देते. तर असे हे आपले हे सुरणाचे काप आणि बटाट्याचे काप दोन्ही तयार. अशा आहेत. मला ही रेसिपी आवडली असेल. जरूर करून बघा. सोपे आहेत. छान लागतात. क्रिस्पी लागतात आणि पोटभरीचे होतात. शिवाय कंद खातो त्यामुळे फायबरही जातात. तेव्हा जरूर करून बघा. आवडलं तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आम्हाला कॉमेंटही करा. संवाद वाहिनी चॅनल आमचं सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन एपिसोडमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.